नमस्कार, दीप न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत. आजच्या ठळक घडामोडी. दीप नेटवर्कच्या ई आयकॉम ब्रॉडबँड सेवेचा रत्नागिरी शुभारंभ. आमदार राजन साळवी यांच्या हस्ते कार्यालयाचं उद्घाटन. पुणे ते दापोली एसटी प्रवासादरम्यान महिलेचे 25 लाखाचे दागिने चोरीला. गुटखा आढळल्यास तातडीनं तक्रार करावी, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे. रत्नागिरी बाजारपेठेत तृतीय पंथीयांकडून भर दिवसा 4000 रुपये लुबाडण्याचा प्रयत्न. ड्रेस विकण्यासाठी आलेल्या फेरीवाल्याने खिडकीतील मोबाईल पळवला आणि जिल्ह्यातील 9 शहरातील 2,19,00,000 लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यास कोणतीही उपाययोजना नाही. सविस्तर वृत्त. ब्रॉडबँड सेवेत अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या दीप नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड ई आय कॉम ब्रॉडबँड या कंपनीच्या रत्नागिरी शाखा कार्यालयाचं आज राजापूर लांजा मतदारसंघाचे आमदार राजन साळवी यांच्या हस्ते शानदार उद्घाटन झालं. याप्रसंगी रत्नागिरी शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते. खेड येथील व्यावसायिक बिपिन पाटणे यांनी 2013 खेड येथे दीप नेटवर्कच्या माध्यमातून दीप नेट या नावानं सुरू केलेली ब्रॉडबँड सेवा अल्पावधीतच संपूर्ण जिल्ह्यात पोहोचली. सद्यस्थितीत खेडसह दापोली, हरणे, आंजर्ले, लोटे औद्योगिक वसाहत, चिपळूण आणि रत्नागिरी येथे दीप नेटवर्कच्या शाखा आहेत. या शाखांच्या माध्यमातून दीप नेट ई आय कॉमनं जिल्हाभर नेटचं जाळं विणलंय. येत्या काही महिन्यातच जिल्ह्यातील अन्य तालुकेही या सेवेनं जोडले जाणार आहेत. ग्राहक हाच व्यवसायाचा केंद्रबिंदू ठेवून कंपनीनं ग्राहकांशी केवळ व्यावसायिक बांधिलकी न जपता सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केलाय. दर कमी परंतु सेवेची हमी हे ब्रीद वाक्य अंगीकारून जिल्हाभर सेवा देण्याचा मानस कंपनीचे संचालक बिपिनदादा पाटणे आणि मोतीसिंह नाचन यांनी व्यक्त केलाय. दीपनेटच्या माध्यमातून जिल्ह्यातील अनेक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आलाय. आज अनेक तरुण दीपनेट परिवाराशी जोडले गेले असल्याने त्यांना हक्काचा रोजगार उपलब्ध झालाय. रत्नागिरीत माळनाका येथील अद्वैत पेट्रोल पंपासमोरील वैद्य आय हॉस्पिटल बिल्डिंग मध्ये असलेल्या रत्नागिरी कार्यालयाचं उद्घाटन करताना रत्नागिरीचे नगराध्यक्ष प्रदीप साळवी, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष दीपक पटवर्धन, शिवसेना शहर प्रमुख बिपिन बंदरकर, विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. बहिणीच्या लग्नासाठी पुणे येथून एसटीनं दापोली येथे येत असताना महिला प्रवाशाचे 1,17,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेले. याबाबतची तक्रार भाग्यश्री जोशी यांनी दापोली पोलीस स्थानकात केली. पुणे येथील भाग्यश्री वैभव जोशी या स्वारगेट दापोली या बसमध्ये दापोलीला येण्यासाठी बसल्या. या प्रवासादरम्यान त्यांचं 3 तोळ्याचं 1,10,000 रुपये किमतीचं सोन्याचं मंगळसूत्र, 7,000 रुपये किमतीची 5 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन असलेली पर्स चोरट्यानं चोरली. जोशी या घरी पोहोचल्यानंतर सामानामध्ये पर्स नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी तात्काळ या प्रकरणी दापोली पोलिसात तक्रार दाखल केली. राज्यात गुटखा बंदी आहे, मात्र बाहेरील राज्यातून अवैधरित्या गुटखा आपल्या राज्यात आढळल्यास त्याविषयी तातडीनं तक्रार करावी असं आवाहन अन्न आणि औषध प्रशासन मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी राज्यातील जनतेला केलंय. रत्नागिरी बाजारपेठेत 2 तृतीय पंथीयांनी भर दिवसा 4000 रुपयांना लुबडण्याचा प्रयत्न केलाय. काजरघाटी येथील संतोष पवार पत्नी आणि मुलीसह शहरातील रामाळी भागात खरेदीसाठी आले होते. वाटेत त्यांना 2 तृतीय पंथीयांनी अडवलं. दोघांनीही त्यांच्या खिशातील पाकिट जबरदस्तीनं काढून त्यातील 4000 रुपये घेऊन पोबारा करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार पवार यांच्या पत्नीने पाहताच तिने आरडाओरड केली. तेथून जाणाऱ्या आजूबाजूच्या पादचाऱ्यांनी दोन्ही तृतीय पंथीयांना पकडलं. त्यामुळे घाबरलेल्या दोघांनी घेतलेले 4000 रुपये पवार यांना परत केले. आता रत्नागिरी सारख्या शहरात तृतीय पंथीय मोठ्या प्रमाणावर येत असल्याचं दिसतंय. घरात काम करत असताना खिडकीजवळ ठेवलेला मोबाईल चोरट्यानं लांबवला. संशयित चोरट्या विरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मिरजोळे येथील मैथिली कोरगावकर या घरात काम करत असताना ड्रेस पीस विकणारा तिथे आला. ड्रेस पीस पसंत न पडल्याने त्यांनी त्याला जाण्यास सांगितलं. तो गेल्यानंतर फोन लावण्यासाठी त्या खिडकीजवळ गेल्या असता त्यांना मोबाईल सापडला नाही. या प्रकरणी कोरेगावकर यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. रत्नागिरी जिल्ह्यातील 4 नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या कार्यक्षेत्रात दररोज 2,19,06,000 लिटर सांडपाणी निर्माण होतं. मात्र त्याकरता एकही नगर परिषदेकडे किंवा नगरपंचायतीकडे सांडपाणी प्रक्रिया करण्याबाबत उपाययोजना नसल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर, रत्नागिरी, चिपळूण, खेड नगरपालिका आहेत, तर दापोली, गुहागर, लांजा आणि मंडणगड या नगरपंचायती आहेत. या सर्वांमध्ये असे मूलभूत प्रश्न आहेत. यामधील राजापूर नगर परिषदेच्या कार्यक्षेत्रात दररोज 12 लाख लिटर सांडपाणी निर्माण होतं. रत्नागिरी नगर परिषदेत 1 कोटी 30 लाख, चिपळूण नगर परिषद 90 लाख, खेड नगरपालिका 14 लाख 40 हजार लिटर सांडपाणी तयार होतं. बुधवार दिनांक 19 फेब्रुवारी रोजी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडमध्ये महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल, समन्वयक राहुल गाडबई, प्राथमिक विभाग प्रमुख शैलेश देवळेकर, पुरुषोत्तम चव्हाण, शाळेतील सर्व शिक्षक विद्यार्थी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करून त्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये मानसी भंडारे, आर्या दळवी, अथर्व दळवी यांनी आपल्या भाषणामधून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महान जीवन कार्याची महती सांगितली. संस्थेचे चेअरमन बिपिनदादा पाटणे, गव्हर्निंग काउन्सिल अध्यक्ष डॉक्टर अनिल जोशी, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष डॉक्टर अजित भोसले, शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल, सर्व पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. खेड तालुक्यातील खोंडे जोगळेवाडी येथे 18 ते 20 फेब्रुवारी या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलं. बुधवार दिनांक 19 रोजी जोगळेवाडी विठ्ठल रखुमाई मंदिर ते खोंडेकरीण देवी मंदिरापर्यंत प्रदक्षिणेचं आयोजन करण्यात आलं. 20 रोजी सत्यनारायणाची महापूजा, महाप्रसाद आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाचा लाभ बहुसंख्य भाविकांनी घेतला. शिवरायांचं व्यवस्थापन कौशल्य, अभियांत्रिकी कौशल्य आणि रयतेच्या हिताच्या विविध योजना याची माहिती शासनानं अभ्यासक्रमाच्या स्वरूपात विद्यार्थ्यांना दिली तर आजचे विद्यार्थी उद्याचे उत्तम नागरिक बनतील असं मत गावविकास समिती संघटन प्रमुख सुहास खंडावळे यांनी शिवजयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात व्यक्त केलं. गावविकास समिती रत्नागिरी जिल्हा या संघटनेमार्फत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करून अनोख्या पद्धतीनं शिवजयंती साजरी करण्यात आली. संघटनेच्या वतीनं तालुक्यातील विविध ठिकाणी असणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या उपलब्ध करून देण्यात आल्या. शिवजयंती निमित्तानं करंबळे ते मोर्डे शाळेत वह्या वाटप करण्यासाठी विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी ते बोलत होते. शासकीय दूध योजना रत्नागिरी यांच्या अखत्यारीत असलेले सर्व दूध वाहतूक ठेकेदार, पुरवठादार, दूध उत्पादक शेतकरी यांची देयके वेळेत मिळत नसल्याने वाहतूक ठेकेदारांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलंय. दूध देयके न दिल्यास 21 फेब्रुवारी पासून वाहने ताब्यात द्यावी लागतील असं ठेकेदारांनी दिलेल्या निवेदनात म्हटलंय. रत्नागिरीतील दूध वाहतूक ठेकेदारांचे शासकीय दूध योजनेचे ठेके स्वीकारलेले असून ठेकेदारांच्या देयकाला विलंब होतोय. चिपळूण तालुक्यातील डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात नुकतंच ब्रिटिश डॉक्टरांच्या पथकाकडून शस्त्रक्रिया शिबिर संपन्न झालं. वालावलकर रुग्णालयात सन 2006 पासून डॉक्टर संजय देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या सहकारी नामवंत ब्रिटिश डॉक्टरांचं एक वैद्यकीय पथक सेवाभावी वृत्तीनं येत असतं. गेली 15 वर्ष डॉक्टर देशपांडे आणि त्यांचे सहकारी अविरतपणे आपल्या व्यस्त नियोजनातून वेळ काढून देरवण येथे येऊन शस्त्रक्रिया करतात. रत्नसिंधू योजनेअंतर्गत अथवा जिल्हा नियोजनामधून निधी घेऊन रत्नागिरी मारुती मंदिर येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा नवीन तेजस्वी पुतळा उभारण्याचा निर्णय उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी घेतला असून शिवजयंतीचं औचित्य साधून त्यांनी हा संकल्प केलाय. महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची डागडुजी आणि परिसराचं सुशोभीकरण करण्याची मागणी शिवप्रेमींकडून अनेक दिवसापासून होत होती. या मागणीची दखल घेत मंत्री उदय सामंत यांनी शिवजयंतीच्या मुहूर्तावर एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. चिपळूण तालुक्यातील वेहळे गावचा सुपुत्र कबड्डीपटू रोहन गमरे यानं अल्पावधीतच प्रचंड इच्छाशक्ती, जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर यश खेचून आणलाय. आज अनेक मानाच्या स्पर्धांमधून तो स्वतःला सिद्ध करतोय. नुकत्याच मुंबईत झालेल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेतील अंतिम सामन्यात रत्नागिरी संघाकडून खेळताना रोहननं चमकदार कामगिरीनं सर्वांचं लक्ष वेधलं. रत्नागिरी संघानं मुंबई संघाचा 37-32 असा पराभव करून विजेतेपदावर आपलं नाव कोरलं. रोहन हा या विजयाचा खऱ्या अर्थानं शिल्पकार ठरला.
वेगवान चढायांबरोबर पकडीचाही अप्रतिम खेळ केल्यानं त्याला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरवण्यात आलं. रोहनची महाराष्ट्र राज्य कबड्डी संघाच्या खेळाडूंमध्ये निवड झाली. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. दीप नेटवर्कच्या ई आयकॉम ब्रॉडबँड सेवेचा रत्नेरी शुभारंभ. आमदार राजन साळवी यांच्या हस्ते कार्यालयाचं उद्घाटन. पुणे ते दापोली एसटी प्रवासादरम्यान महिलेचे 1.25 लाखाचे दागिने चोरीला. गुटखा आढळल्यास तातडीनं तक्रार करावी. अन्न औषध प्रशासन मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे. रत्नेरी बाजारपेठेत तृतीय पंथीयांकडून भर दिवसा 4000 रुपये लुबाडण्याचा प्रयत्न. ड्रेस विकण्यासाठी आलेल्या फेरीवाल्याने खिडकीतील मोबाईल पळवला आणि जिल्ह्यातील 9 शहरातील 2.19 कोटी लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यास कोणतीही उपाययोजना नाही. याचबरोबर दीप न्यूज संपल्या. धन्यवाद.